लांब सडक काळेभोर दाट स्मूदन सिल्की केस सर्वांनाच आवडतात, पण आजकाल केमिकलमुळे केस खूप लवकर खराब होत आहेत. केस अवेळीच पांढरे होणे, केस गळती वाढणे, केसांची वाढ होत नाही, अशा काही समस्या आपल्याला दिसून येतात. तर या समस्यांवरती घरगुती उपाय मी घेऊन आलेली आहे, जेणेकरून तुमचेही केस असे लांब सडक काळेभोर दाट आणि स्मूदन सिल्की होतील, तेही काही दिवसातच. खूपच सोपे असे दोन घरगुती उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जो उपाय तुम्हाला सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही तुमच्या केसांसंबंधी समस्या दूर करू शकता. तेही खूप अगदी एकही रुपया खर्च होणार नाही आणि नॅचरल पद्धत आहे, त्यामुळे केसांना कोणतेच नुकसान होणार नाही, होईल तर फायदाच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. तर इथे आपला जो पहिला उपाय आहे ना, तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, जो की सर्वांच्या घरी असतो. आणि कांदा वापरल्याने आपल्या केसांसंबंधित भरपूर समस्या आपल्याला दूर करता येतात, भरपूर याचे फायदे आहेत. जसे की तुमची जर केस गळती वाढली असेल किंवा केस पांढरे होत असतील, त्यासोबतच डँड्रफ असेल, कोंडा असेल, तर तुम्ही हा उपाय एकदा नक्की करून बघा. आणि यामध्ये आपल्याला जास्त काही नाही, फक्त एक कांदाच लागणार आहे. आणि यासाठी एक कांदा मी मीडियम साईजचा घेतलेला आहे. केसाच्या तुमच्या साईजनुसार, व्हॅल्यूमनुसार तुम्ही कांदा छोटा मोठा घेऊ शकता. स्वच्छ धुवून घ्या, काळी यावरती बुरशी असते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला खिसायचा आहे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून जरी टाकलं आणि फिरवून याचा पूर्ण रस पेस्ट जरी करून घेतली तरी चालतं, पण हे खिसणीने देखील खूप लवकर होतं, त्यामुळे मी याला खिसून घेत आहे. कांद्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये रस असतो आणि आजकाल बाजारामध्ये कांद्याचे सिरम, कांद्याचं तेल किंवा असं भरपूर काही तुम्ही ऐकलं असेल, पण ते भेसळयुक्त असतं. आपण अगदी नॅचरल बनवणार आहोत, तेही खूप सोप्या पद्धतीने. आता बघा, कांदा मी असा छान खिसून घेतलेला आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. तर आता बघा, छान ही पेस्ट अशी तयार झालेली आहे. आणि तुमचे केस किती छोटे मोठे आहेत त्यानुसार तुम्हाला कांदा छोटा मोठा घ्यायचा आहे. आता बघा, ही जी पेस्ट आहे ना, यामधील आपल्याला रस काढायचा आहे. त्यासाठी मी इथे घेतलेली आहे गाळणी. आणि गाळणीमध्ये आपल्याला अशा प्रकारे याला थोडंसं दाबून रस काढायचा आहे. तर पूर्ण रस यामधील अगदी सहज निघतो. तर बघू शकता, साधारण 1-2 चमचे हा रस मी घेतलेला आहे, तर पुरेसा आहे. तुम्ही जर थोडं जास्त जरी घ्यायचं असेल तर कांदा मोठ्या साईजचा घ्या. आता या कांद्याच्या रसामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोकोनट ऑइल. अगदी थोडंसं कोकोनट ऑइल टाकायचं आहे, म्हणजे 2 चमचे जर तुमच्याकडे कांद्याचा रस असेल तर तुम्ही इथे टाका 1/2 चमचा खोबरेल तेल, कोकोनट ऑइल, असं हे प्रमाण ठेवायचं. आणि त्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता बघा, याला लावायचं कधी कुठे कसं. आता हे आपलं सिरम एक प्रकारचं तयार झालेलं आहे. तर केस धुण्याच्या 1-2 तासा अगोदर हे आपल्याला केसांच्या मुळाशी, केसांवरतीही असं लावायचं आहे. तुमचे सर्व केसांसंबंधी समस्या दूर होतील. आठवड्यातून 2-3 वेळा आपण केस नक्कीच धुतो, तर केस धुण्याच्या अगोदर हे लावा. आणि त्यानंतर एखाद्या सॉफ्ट शॅम्पूने केस धुवून टाका. तुम्हाला अमेझिंग यांचा रिझल्ट बघायला मिळेल. आणि बघू शकता इथे व्हिडिओमध्ये बघू, अशा प्रकारे आपल्याला हे लावायचं आहे. आणि हे तुम्ही इन्स्टंट बनवून लगेच लावा, म्हणजे बनवून ठेवू नका, कारण की कांद्याचा उग्र वास येतो ठेवल्यानंतर, त्यामुळे लगेचच बनवायचं आणि लगेचच वापरायचं. आता बघा, आपला जो दुसरा उपाय आहे ना, हा तुम्ही एकदा जर बनवला तर तुम्हाला वर्षानुवर्ष याचा वापर करता येईल. फक्त एकदा 5-10 मिनिट देऊन याला बनवायचं आणि वर्षभर, अगदी 2 वर्ष घरातील प्रत्येक व्यक्ती याचा फायदा घेऊ शकते. अगदी तुमच्या केसांसंबंधित काही समस्या नसतील तरीही तुम्ही याला वापरा, म्हणजे भविष्यात कधी तुम्हाला समस्या येणार नाही. घरामधील लहानांपासून मोठ्यांपर्यंत याला कुणीही वापरू शकतं. तर बघा, यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. तर यासाठी काही तुळशीची पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर कडीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. काळे तीळ आपल्याला 1 चमचा लागणार आहेत. मेथी दाणे आपल्याला 1 चमचा लागणार आहेत. आणि हे प्रमाण मी साधारण 1-2 महिने वापरता येईल एवढं हे मी बनवत आहे. तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल वर्षभराचं तर हे प्रमाण 3-4 चमचे असं घ्या, म्हणजे पुरेसं होईल. आता यानंतर आपल्याला इथे लागणार आहे जवस. जवस देखील केसांसाठी खूप चांगले असतात. जवसाचं सिरम बनवलं जातं, जवसाचं लोशन बनवलं जातं आणि शॅम्पू देखील जवसाचा बनवला जातो, जो की केसांसाठी खूप चांगला असतो. तर जवस देखील 1 चमचा मी वापरलेला आहे. आता इथे आपल्याला लागणार आहे खोबरेल तेल, कोकोनट ऑइल. तर मी गॅसवरती हे गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. यानंतर बघा, तेल छान गरम झालं की आपल्याला टाकायची आहे तुळशीची पानं. तुळशीची पानं ही आपल्याला स्वच्छ धुवूनच प्रत्येक गोष्ट वापरायची आहे, म्हणजे कोरड्या गोष्टी ते वापरा, पण पानं तर स्वच्छ धुवून वापरायची, म्हणजे धूळ काही यायला नको. आणि जसं की आपण बऱ्याच वेळा बघतो, केस गळती तर होते पण नवीन केस उगवत नाहीत, किंवा जे स्काल्प आहे ती खूप ड्राय असतं, इचिंग झाल्यासारखी होते, डँड्रफ होतो किंवा इतर काही समस्या, तर त्यासाठी आपल्याला हा उपाय खूप कामी येणार आहे. ओवरऑल तुमचे सर्व जे प्रॉब्लेम्स असतील ना, त्याला कव्हर करण्यासाठी, त्यावरती उपाय म्हणून हे तुम्ही वापरा, तुम्हाला कमालीचा रिझल्ट मिळेल.
तर एक एक करत आपल्याला एक एक वस्तू टाकायच्या आहेत. तुम्ही इथे क्रम बघू शकता. सुरुवातीला तुळशीचे पानं, त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर मेथी दाणे, त्यानंतर आपल्याला काळे तीळ यामध्ये टाकायचे आहेत. आणि हे सर्व असं एकदाच टाकायचं नाही. एक गोष्ट टाकली की ती आपली थोडीशी गरम झाली, लालसर झाली की त्यानंतर आपल्याला दुसरी वस्तू यामध्ये टाकायची आहे. आणि इथे आपण शेवटी एक खूप सिक्रेट असं इंग्रेडियंट टाकणार आहोत जे की याला परिपूर्ण आपल्या केसांसाठी अमृतासमान बनवतं. तर यासाठी बघा, यानंतर मी आता शेवटी तर आपण एक इंग्रेडियंट टाकणारच आहोत. त्या अगोदर मी यामध्ये टाकलेले आहेत जवस आणि काळे तीळ राहिले होते ते मी यामध्ये टाकलेले आहेत. तर हे आपण छान आता व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात. आणि यामध्ये जो पूर्ण असा फेस तयार झालेला आहे ना, तर छान हा फेस संपेपर्यंत किंवा यामधून थोडासा धूर येऊपर्यंत आपण याला गरम करायचा आहे. आणि काय शेवटी इंग्रेडियंट आहे आपला सिक्रेट ते बघूयात. तर इथे आपल्याला टाकायचा आहे आवळा. आवळा बघा, तुम्ही इथे फ्रेश ओला आवळा देखील टाकू शकता. मी वाळलेला आवळा वापरलेला आहे. आवळा आपल्या केसांसाठी खूप मदत करतो. जसं केसांच्या नवीन केस येण्यासाठी म्हणा किंवा डँड्रफ घालवण्यासाठी म्हणा, व्हिटॅमिन सी यामध्ये असतं जे की आपल्या केसांना खूप हेल्दी, निरोगी, मजबूत बनवतं. तर त्यामुळे इथे तुमच्याकडे आवळा असेल तर नक्की वापरा, नसेल तर स्किप देखील करू शकता. आणि त्यानंतर याला मी छान असं गरम केलेलं आहे. यामधून थोडासा धूर येत आहे. तर आता आपण गॅस बंद करूयात. या सर्व वस्तू डार्क अशा तपकिरी जास्त अशा काळसर करायच्या नाहीत, तर लालसर थोडं डार्क आपल्याला करायचं आहे. थोडा थोडा धूर आला की गॅस बंद केला की व्यवस्थित हे पूर्ण असं तयार झालेलं तुम्हाला मिळेल. यानंतर आता आपण याला गाळून घेऊयात. थंड होईपर्यंत थांबायचं नाही, गरम असतानाच गाळायचं. म्हणजे तेल जे आहे ना ते या वस्तू शोषून घेत नाहीत, पूर्ण तेल आपल्याला इथे मिळतं, अजिबात तेल वाया जात नाही. तर आता बघा, मी याला गाळून घेतलेलं आहे. आपला पहिला उपाय देखील खूप सोपा होता आणि तेवढाच परिणामकारक दुसरा देखील. आता पहिल्या उपायामध्ये एवढंच की प्रत्येक दिवशी म्हणजे जसं आठवड्यातून 3 वेळा तुम्हाला ते बनवावं लागेल. आता हा जो दुसरा उपाय आहे ना, हे तुम्ही एकदाच बनवलं की आपलं कामच संपलं. अगदी तुम्ही याला 6 महिने वर्षभरापर्यंत कधीही कुठेही वापरू शकता आरामात, काहीच हरकत नाही. तर आता बघा, हे तेल सध्या खूप गरम आहे, तर याला आपण थंड होऊ देऊ. कधीच गरम तेल गरम पाणी केसांवरती वापरायचं नाही, ते केसांना डॅमेज करतात. आणि केसांच्या मुळाशी केसांवरतीही आपल्याला तेल लावायचं आहे 2 ते 3 वेळा. अगदी तुम्ही दिवसभर याला लावून बसायचं असेल तर लावू शकता, काहीच हरकत नाही. पण आजकाल जास्त जण तेल लावत नाहीत, त्यामुळे मी म्हणलं 2 ते 3 वेळा लावा. केस धुण्याच्या 2-3 तासा अगोदर किंवा रात्री लावून सकाळी केस धुतले तरी चालतं. हळूहळू मालिश करत केसांच्या मुळाशी केसांवरती हे आपल्याला लावायचं आहे. नक्कीच एकदा ट्राय करून बघा, केसांसंबंधी सर्व समस्या दूर होतील. आणि तुम्हाला सर्वात जास्त कोणता उपाय आवडला तेही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचसोबत चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.